नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदे एस बी तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर आपल्या व्हिडिओ व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण इयत्ता 6वी गणित विषयातील अपूर्णांक आणि क्रिया या पाठाला मागच्या तासिकेमध्ये सुरुवात केलेली आहे। अपूर्णांक आपण अपूर्णांक 5वीला शिकले, 6वीला शिकलेले आहे। पूर्वी 34 वर्गामध्ये असताना सुद्धा समच्छेद अपूर्णांक वगैरे आपण पाहिलेले आहेत। हे सर्व पाहत असताना या अपूर्णांकावर काही क्रिया सुद्धा आपण केलेल्या आहेत। चौथीला आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे। पाचवीला आल्यानंतर आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज केली, वजाबाकी केली, त्याचा गुणाकार केला, भागाकार केला। त्यानंतर आपण 5वीच्याच वर्गामध्ये असताना छेद भिन्न असताना कशा पद्धतीने आपल्याला त्यांचे सममूल्य अपूर्णांक तयार करून छेद समान करून घेऊन कशी बेरीज करता येते, कशी वजाबाकी करता येते, या सर्व मुद्द्यांचा अगदी विस्तृतपणे अभ्यास आपण मागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे। मी त्या दिवशी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणे घेऊन दाखवलेले होते। काय होती उदाहरणाची, की दोन मुलांना सफरचंद वाटप करायची होती। आपल्याला चित्ररूप माहितीच्या माध्यमातून मी आपल्याला ते भाग समजावलेला होता। दोन सफरचंद असतील तर दोघाला एक एक मिळतील, चार असतील तर दोन दोन मिळतील, सात असतील तर तीन तीन पूर्ण सफरचंद मिळतील आणि अर्धा अर्धा मिळेल म्हणजे साडेतीन मिळतील। हे सर्व पाहत असतानाच याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आपल्याला जो पाहायचा होता, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं याचे काही उदाहरण त्या दिवशी मी सुरुवात केलेली होती। आणि तुम्हाला आज मुद्दा आजच्या तासिकेमध्ये मी परत अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पुन्हा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं या दोन्ही मुद्द्यावर अगदी स्पष्टपणे तुम्हाला समजेल अशी माहिती मी देणार आहे। आणि ही माहिती अतिशय आवश्यक आहे, कारण जोपर्यंत आपल्याला यांचं रूपांतर करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला यांची बेरीज वजाबाकी करता येणार नाही। म्हणून आपण अगोदर रूपांतरण समजून घेणं आणि शिकणं अतिशय महत्वाचं आहे। हे शिकल्याच्या नंतरच आपल्याला पुढच्या भागाकडे म्हणजे त्याच्यावर ज्या क्रिया करायच्या आहेत, अपूर्णांकावर क्रिया ज्याला आपण म्हणतो, या क्रियाकडे वळायचे ते नंतर। म्हणून अगोदर आपल्याला हे रूपांतरण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। तर हे रूपांतरण कशा पद्धतीने आहे बघायला स्पष्टपणे मी समजावून सांगतो। हा भाग समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण क्रिया कशा करायच्या ते। 30/7 हा अपूर्णांक आहे आपल्या समोर, ह्याच्यामध्ये अंश आहे 30 आणि छेद आहे 7। तर आता मला सांगा, 30 अंश आणि 7 असेल तर दोघांपैकी मोठे कोण आहे? प्रश्नच नाही। 30 मोठा आहे म्हणजे अंश मोठा आहे, म्हणजे अंश अधिक आहे, म्हणून ह्याला अंशाधिक रूप अपूर्णांक असं म्हणायचं। त्याचं रूपांतरण करताना काय करायचं, 30/7 याचा अर्थ होतो 30/7। 7 × 7 = 14 + 7 = 21 + 7 = 28 चार पूर्ण भाग गेलेला आहे, चार न दोन जे बाकी उरलेले ही बाकी आपण अंशस्थानी घेतो आणि छेदाच छेद जसा तसा साथ देतो। 4/2/7 काय केलं आपण, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक ह्याला मिळून म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक। लक्षात आलं आपल्या, हे रूपांतरण केलेलं आहे फक्त, आपण दुसरं काहीही केलेलं नाही। हे रूपांतरण करत असताना आपण पूर्ण भाग कुठपर्यंत जाईल याची काळजी घेत असतो। 7/28 7 × 5 = 35 मोठं होत आहे, त्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणून आपण जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत आपण तो भाग घालतो। म्हणून हा जो अंश आहे हा निश्चितच छेदापेक्षा लहान येणार आहे, काळजी आपण भागाकार करतानाच घेत असतो। म्हणून या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत हे लक्षात ठेवा। त्या दिवशीही मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं आहे, आज परत सांगतो। पुढे बघा, दुसरं उदाहरण आहे 15/2 याचा अर्थ होतो 15/2। हा जो 15/2 आहे तर हा अर्थ 2 × 7 = 14 एक उरला 200।
सात पूर्णांक एक छेद दोन असं त्याचं वाचन केलं जातं. फोर अँड टू अपॉन सेवन, सेवन अँड वन अपॉन टू, म्हणजे या फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑपरेशन सम फ्रॅक्शन अपूर्णांक क्रिया करायचे त्यावेळेस या बातम्या आपण समजून घ्यायचे आहे. बघा या अपूर्णांकाचं आपण याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि पूर्णांकित अपूर्णांकाला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन. हे दोन वर्ण मी मुद्दाम दोन्ही बाजूला लिहिलेले आहेत. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आणि मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांकित अपूर्णांक. हे अंशात आपल्याला एकमेकांमध्ये कन्वर्ट करायचे. वी हॅव टू कन्वर्ट दीज फ्रॅक्शन इन टू वन टू अनदर. तर हे रूपांतरण करत असताना आपण भागाकार करतो. बघा बावीस भागिले सात, सात रे एकवीस, तीन पूर्णांक एक छेद सात. यानंतर पुढचं उदाहरण आहे आठ भागिले, दरवेळेस भागिले करण्याची गरज नाही पण मी तुम्हाला सुरुवातीला समजावून हे मी सोडवून देत आहे सांगत आहे. तीन दोन्ही सहा पूर्ण भाग गेला, दोन बाकी उरली, दोन पूर्णांक दोन छेद तीन, टू अँड टू अपॉन थ्री. पंचवीस भागिले तीन, ह्याचा अर्थ होतो तीन आठ चोवीस, आठ पूर्णांक एक छेद तीन. पूर्ण भाग आठ पर्यंत घातला आपण, एक बाकी राहिली तर अवशिष्टाने मांडलं आणि छेद जशास तसा लिहिला. सात वीस भागिले सात, सात दोन चौदा, सहा बाकी उरली, दोन पूर्णांक सहा छेद सात. मी बार बार एकच गोष्ट सांगतो, मी तुम्हाला ते आपण केले काय हे लक्षात ठेवा. याला ह्याला भागाकार केलं, पूर्ण भागाकारालेली संख्या इथे लिहिली, उरलेले बाकी अंशस्थानी लिहिली, छेद जशास तसा लिहिला. ह्याच्यामुळे झालं काय? अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये झालेलं आहे. हे बारकाईने डोळे उघडून सगळ्यांनी पाहायचं आहे. हेला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता हाच मुद्दा आपल्याला इथं घेऊन जायचा आहे. इथं काय आहे बघा, उदाहरण दिसतंय आपल्याला समोर. सात पूर्णांक दोन छेद पाच, पाच पूर्णांक एक छेद सहा, चार पूर्णांक तीन छेद चार, दोन पूर्णांक पाच छेद नऊ, एक पूर्णांक पाच छेद सात आणि दोन पूर्णांक तीन छेद आठ. हे उदाहरण काय आहे? आपण जी क्रिया करून पूर्णांकयुक्त अपूर्णांक काढलेले आहे हे अगोदरच पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आणि या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचंय. आणि ह्या दोघांचं कसं करायचं हे कळायला रूपांतरण आपल्याला की आपल्याला ह्याच्यावरच्या क्रिया करत असताना उदाहरण सोडवत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही म्हणून हा भाग अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतोय हा भाग व्यवस्थितपणे आपण सर्वांनी समजून घ्यायचा आहे. हे सर्व उदाहरणं आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण सर्वांनीच. बघा या ठिकाणी सात पूर्णांक दोन छेद पाच. आता इथे काय करायचं? आपण इकडे भागाकार केला होता, इथे गुणाकार करायचा आहे. पाच सत्ते पस्तीस, पाच गुणिले सात अधिक अंश. पाच सत्ते पस्तीस आणि दोन सदतीस छेद पाच. अंशानं पूर्णांकाला गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये इथं असलेल्या छेदानं पूर्णांकाला गुणाकार करायचा, सॉरी छेदानं पूर्णांकाला गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये अंश मिळवायचा, येणारा अंश अंशस्थानी लिहायचा, छेद जसा तसा छेदस्थानी लिहायचा. पाच सत्ते पस्तीस आणि दोन सदतीस, सदतीस छेद पाच, थर्टी सेव्हन अपॉन फाईव्ह. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात झालं बघा? अंशाधिक अपूर्णांकामध्ये झालं. अंश मोठा आहे, छेद छोटा आहे. इथं जे आपण पाहिलं ते इथं परत आपण उलट करत आहोत. म्हणून काय करायचं ही क्रिया लक्षात ठेवा. छेदानं पूर्णांकाला गुणायचं, त्याच्यात अंश मिळवायचा, अंशस्थानी लिहायचं आणि छेद जशास तसा लिहून टाकायचा.
ह्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं औषाधिक अपूर्णांकात रूपांतर. मिक्सर फ्रॅक्शन्स कन्व्हर्टेड इंटू दी इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स ही क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची. सहा पंचे तीस, तीस आणि एक एकतीस, एकतीस छेद सहा डायरेक्ट केले मी आता उन्हा दरवेळेस त्यांची आवश्यकता नाही असं. चार चोक सोळा, सोळा आणि तीन एकोणीस, एकोणीस छेद चार झाला अंशाधिक अपूर्णांक तयार झाला. काही अडचण नाही बाकीची. बघा इथे लिहितो थोडस नऊ दोन्ही अठरा, अठरा आणि पाच तेवीस, तेवीस छेद नऊ, तेवीस छेद नऊ. यानंतर सात एक सात, सात आणि पाच बारा, बारा छेद सात झाला अंशाधिक अपूर्णांक तयार. बे आठ दोन सोळा, सोळा आणि तीन एकोणीस, एकोणीस छेद आठ, आठ दोन सोळा, सोळा आणि तीन एकोणीस छेद आठ. बघा ह्याच्या अगदी उलट क्रिया आपण इकडे केली, इकडे भागाकार केला होता तिकडे गुणाकार आणि बेरीज केली. हे करत असताना एकमेकाचं एकमेकामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. पुढचा जो भाग आपल्या गणितामधला येणार आहे सातवीच्या या पूर्णांकवरील क्रियामध्ये ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स, त्याच्यामध्ये आपल्याला अंशाधिक अपूर्णांक दिले जातील, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले जातील, त्यांची आपल्याला बेरीज करायची, त्यांची आपल्याला वजाबाकी करायची. हे का आवश्यक होतं दोन्ही मुद्दे? कारण आपल्याला दोन प्रकारे यांची बेरीज वजाबाकी करता येणार आहे, दोन पद्धती सोडवायच्या. आणि ते सोडवण्यासाठी जसं आपण पाचवीच्या वर्गात पाहिलं जोपर्यंत त्यांचे छेद समान होत नाहीत, दोन अपूर्णांक जर दिलेले असतील आपल्याला, जोपर्यंत त्या दोघांचे छेद समान होत नाहीत म्हणजेच त्यांच्या सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या मिळत नाहीत समान छेद असणाऱ्या, तोपर्यंत आपल्याला त्याची बेरीज करता येत नाही आणि वजाबाकीही करता येत नाही. आणि छेद जर समान मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला गुणाकार भागाकार क्रिया कराव्या लागतात. आणि त्या क्रिया करण्यासाठी आपल्याला हे रूपांतरण करता येणं अतिशय आवश्यक आहे. उदाहरण कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हे आपण ठरवायचं, ते ठरवल्यानंतर त्यांचं रूपांतरण करायचं आणि हे रूपांतरण करून घेतल्यानंतरच यांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करता येणार आहे, अपूर्णांकावरील क्रिया आपल्याला करता येणार आहे. म्हणून मुद्दा मी आपल्याला हे दोन मुद्दे फेस टू फेस सामने घेतलेले आहेत एकमेकाच्या, की ह्याचं रूपांतर त्याच्यात कसं करायचं, त्याचं रूपांतर ह्याच्यात कसं करायचं, हे दोन मुद्दे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे. कारण पुढचा भाग हा पूर्णतः या दोन रूपांतरावर आपल्याला अवलंबून असणार आहे. आणि पुन्हा आपल्याला चौथी पाचवी मधला अभ्यास पुन्हा रिवाइज करावा लागेल की बाबा दोन अपूर्णांकाची बेरीज आपण कशी करतो, मग आता ते अपूर्णांक समाच्छेदाचे आहेत का नाही, नसतील तर त्यांचे छेद कसे समान करून घ्यायचे, आणि मग त्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, हे सर्व मुद्दे आपल्या येणाऱ्या तासिकेमध्ये आपल्याला आपल्या समोर येणार आहेत. तर आपण त्या त्या पद्धतीने सोडवूया. आज आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर कसं करायचं, हे दोन्ही मुद्दे पाहिलेले आहेत. या व्हिडिओ सोबत आपल्याला मी अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त आणि पूर्णांकयुक्तचा अंशाधिक मध्ये रूपांतर करण्यासाठी एक वेगळे उदाहरण दुसरे अभ्यासासाठी आपल्याला व्हिडिओ सोबत मिळतील. सर्वांनी समजून घेऊन सोडवायचं आहे. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.